झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी ऋषिकेश शेलार, आपण पाहताय झूम ऑन न्यूज, आपले स्वागत आहे। आणि आता बुलेटिनच्या आधी पाहूयात हेडलाईन्स। चाकूचा थाक टाकून तरुणीची लूट, चोरट्यांच्या धुळे पोलिसांनी आवळल्या मुसक्या। मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया, संजय राऊत म्हणतात माझ्यावरती आरोप करून काय उपयोग। कन्हैया लाल हत्याकांडा प्रकरणी नुपूर शर्माला सह आरोपी करा, ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेची मागणी। रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नांदेड पुणे एक्सप्रेसचा शुभारंभ। पंचगव्हाण येथील 30 क्विंटल तांदूळ अवैध। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरपणे। धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या वडेल रोड परिसरात चाकूचा धाक दाखवून जबरीनं सोनं लुटणाऱ्या टोळीचा थेट आता पोलिसांनी पर्दाफाश केलाय। धुळे अन्वेषण शाखेच्या विभागानं या मुसक्या आवळलेल्या आहेत। या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यामध्ये 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं गुप्त माहितीदाराच्या मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। प्रशांत बच्चाव, अप्पर पोलीस अधीक्षक, धुळे। 1 तारखेला पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वडेल रोड येथे 2 विद्यालयीन मुली फिरायला गेलेल्या असताना त्या ठिकाणी त्यांना मोटरसायकलवर 2 आरोपी आलेत। चाकूचा धाक दाखवून त्यांच्या कानातील व गळ्यातील चेन काढून घेतली होती। तर त्या अनुषंगाने पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आणि त्याच आरोपींनी परत इतरही एक दुसरा गुन्हा केलेला असल्याचे निष्पन्न झाले। तर त्या गुन्ह्यामध्येही एका व्यक्तीला अडवून त्याच्या गळ्यातील चेन काढून घेतलेली होती। तर तो दुसरा गुन्हाही पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला होता। तर या दोन्ही गुन्ह्यामध्ये पहिल्या गुन्ह्यात 2 आरोपी आणि दुसऱ्या गुन्ह्यात 3 आरोपी असे एकूण 3 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। दोन्ही गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमालाची रिकव्हरी झालेली आहे। यातील 2 आरोपी हे यापूर्वीचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यांनी अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केलेत का, त्या अनुषंगानेही तपास चालू आहे। तर सदर कामगिरी ही LCB PI आणि त्यांच्या स्टाफ यांनी केलेली आहे। थँक्यू। आणि महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। माझ्यावरती आरोप करून काय उपयोग आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। गरज सरो आणि वैद्य मरो या भूमिकेत शिवसेना नाही। इमान असतं, कुणाला तर दोष द्यायचा म्हणून संजय राऊत यांना दोष दिला जातोय। 50 आमदार त्यांच्यासोबत असणार की नाही हे येणारा काळ ठरवेल, असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। भाजपच्या मनात त्यांच्याबद्दल काय भावना आहेत यावरती भविष्य ठरेल। लोकांना हा निर्णय आवडलेला नाही। बंडखोरांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबाबत ही राग आहे आणि याच 4 लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवलं होतं हे विसरू नका। आमदारांचा हा उठाव म्हणता येत नाही। महाराष्ट्र हे स्वीकारायला तयार नाही। कोणताही पक्ष कोणाच्याही ताब्यात जात नाही। मोजकी लोक विकली जातात म्हणून पक्ष कोणाच्याही ताब्यात जात नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। आम्ही गद्दार नाही असं त्याने म्हणणं म्हणजे माझ्यावरती आरोप काय? हे लढाई प्रेमाने जिंकायची होती। जर आपण पक्षप्रमुखांची भाषणे आतापर्यंत ऐकली, शिवसैनिक काय म्हणतायत, जनता काय म्हणते ते ऐकली,
तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. माझ्यावरचे आरोप करून का उपयोग? महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण सगळेच मंत्री होतो अडीच वर्ष. गरज सरो आणि वैद्य बरोबर या भूमिकेत शिवसेना किंवा आम्ही अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्री पद महाविकास आघाडीच्या माध्यमातून मिळाले त्याबद्दल आम्ही दोन्ही पक्षांचे आभार आहे. ज्या प्रकारचा रोष महाराष्ट्राचा त्यातून हे अशा प्रकारच्या भूमिका व्यक्त होतात. कोणाला तरी दोष द्यायचा संजय राऊतांना दोष द्यायचा. मी जी भूमिका घेतली पक्षाची भूमिका, आदित्य ठाकरे गेल्या काही दिवसात जी विधानं केली पहा पक्ष, उद्धव ठाकरे ह्याने गेलेली भाषणं पहा आणि मग तुम्ही माझ्याकडे बोला. पण तुम्हाला बळीचा बकरा बनवतो असं वाटतं? अजिबात नाही. येणारा काय ठरेल? येणारा काय? आणि सांगली कोणी पडणार कोणी नाही पडणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. येणारा काय, येणारी परिस्थिती आणि भारतीय जनता पक्षाच्या मनात काय आहे त्यावर त्यांचं भविष्य. या क्षणी लोकांच्या मनात रोष आहे. लोकांना हा निर्णय आवडलेला नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या बाबतीत जे कृत्य लोकांनी केलेलं आहे त्याच्याविषयी लोकांच्या मनात चीड आणि संताप आहे आणि तो जर व्यक्त होत असेल तर मला असं वाटतं तो स्वीकारला पाहिजे. जी चार लोक आहेत त्यांना बाजूला केलं पाहिजे असं भरपूर आमदारांचं म्हणणं आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत चार लोक आहेत. त्यांच्या राग उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा न्यायची. जर नारायण राणे गेले तेव्हाही त्यांचा कोणावर तरी होता. या सोबतच्या चार लोकांनी तुम्हाला सत्तेपर्यंत पोहोचवलं होतं हे पण तुम्ही अडीच वर्ष सत्ता भोगली. कन्हैयालाल हत्याकांडा प्रकरणी नुपूर शर्माला सह आरोपी करा असं ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेची मागणी आहे. नुपूर शर्माला केंद्र सरकार वेळ देत आहे, एवढंच नाही तर बळ देत आहे. पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. दलित आदिवासी तसेच मुस्लिम नेता असेल तर त्याचे घर पाडले जाते, अटक केली जाते, तिला अटक होत नाही, तिला संरक्षण दिले जाते असा आरोप थेट ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेचे दीपक केदार यांनी केलेला आहे. ते बुलढाणा येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत आहेत. थेट जातोय. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात आणवी गावामध्ये 1978 पासून 35 एकर गायरान जमीन 10 कुटुंब कसत आहेत. ते बौद्ध कुटुंब आहेत. 1978 पासून आतापर्यंत कुणीही त्यांना रोखलं नाही. पंचनामा झाला आणि काही दिवसात ती जमीन त्यांच्यासाठी नियमित होणार होती. परंतु 2 वर्षापासून गावची जातीवादी ग्रामपंचायत त्यांना पेरण्यापासून रोखते आणि पोलिसांना हाताशी धरून त्यांच्यावरती हल्ला करते. 30 तारखेला या बौद्ध कुटुंबावरती हल्ला झाला. त्यांची जमीन जी पेरलेली होती ती उद्ध्वस्त करण्यात आली आणि हल्ल्यामध्ये त्रिंबक आंबोरे हे गंभीर जखमी बुलढाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या आहेत. मी त्यांची आता भेट घेतलेली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी असलेल्याचा अद्यापपर्यंत ना SP गेलेत, ना DYSP गेलेत, ना PI गेलेत, ना कॉन्स्टेबल गेला. कुणीही त्यांचा जबाब घेतलेला नाही. ते खितपत त्या ठिकाणी न्याय न्याय म्हणत पडलेले आहेत. त्या प्रकरणात 4 जणांवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जखमी गंभीर असताना 300 दाखल केलेला नाही. महिलांना धरून वाढलेलं आहे, जातीवरती शिव्या दिलेल्या आहेत. त्या 354 दाखल झालेली नाही, ती सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करण्यात यावी. ॲट्रॉसिटी ॲक्ट मधल्या आरोपी मोकाट आहेत, परंतु ग्रामसेवक हा जातीय मानसिकतेतून
6:45 फोन करून सांगतोय की माझ्या सरकारी कामात 10 जणांनी अडथळा आणलाय आणि त्याच्या एका फोनवरती 10 जणांवरती 353 अंतर्गत खुटी कारवाई होते आणि त्या 3 जणांना तात्काळ अटक केलं जात आहे। म्हणजे ज्यांचं रक्त निघलंय त्यांच्या असणारे नातेवाईक अटक केले जात आहेत आणि ज्यांनी हल्ला केलाय त्यांना मात्र मोकाट सोडलं जात आहे। अशी असणारी एकंदरीत या ठिकाणी स्थिती आहे। 10 लोक आज रानोमाळ फिरतायत, पोलीस त्यांच्यावरती दबाव आणतायत आणि 35 एकर जमीन या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असतील, पोलीस यंत्रणा असेल, यांच्या नेतृत्वात लाटण्याचं काम करून बौद्ध कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं षड्यंत्र या माध्यमातून सुरू झालेलं आहे। आज ऑल इंडिया पॅंथर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आणि सतर्क केलंय, जर तात्काळ भूमिका घेतली नाही तर या ठिकाणी प्रतीक हैरलांजी सारखी गंभीर घटना झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे या जखमीचा जबाब घेणे, आरोपींना तात्काळ अटक करणे, पीडितांना पोलीस संरक्षण देणे आणि 1978 पासून जी जमीन ते कसतायत ती त्यांच्या नावावर करून देणे अशी असणारी मागणी या माध्यमातून केली। 8 दिवसात जर मागण्या मान्य नाही झाल्या तर ऑल इंडिया पॅंथर सेना या ठिकाणी बुलढाण्यात भव्य असा मोर्चा काढणार आणि या असणाऱ्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात जे काही बौद्ध समूहाचं अस्तित्व धोक्यात आणण्याचं काम सुरू आहे त्याला एक्सपोज करणार असा असणारा इशारा सुद्धा या माध्यमातून आम्ही दिलेला आहे। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज नांदेड पुणे एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आलाय। याआधी नांदेड पुणे एक्सप्रेस आठवड्यातून 2 वेळा धावून हडपसर रेल्वे स्थानकावरती थांबत होती। आजपासून सुरू करण्यात आलेली ही नांदेड एक्सप्रेस ही गाडी आता दररोज धावणार आहे, थेट पुण्यापर्यंत ही गाडी आता पोहोचणार आहे। नांदेड पुणे एक्सप्रेस दररोज धावणार असल्यानं नांदेड, परभणी, जालना आणि औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली। नांदेडवरून दररोज 3:30 ही गाडी निघणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 ही गाडी पुण्यामध्ये पोहोचणार आहे। मराठवाडा या विभागामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढावी असा प्रयत्न गेल्या 1 वर्षापासून आपण करतोय। प्रामुख्यानं नागपूर, मुंबई, पुणे हे जे शहर आहेत या शहरामध्ये दळणवळणाच्या व्यवस्था व्हाव्यात अशा प्रकारची एक आढावा बैठक आम्ही मागच्या काळात केली आणि प्रामुख्यानं पुणे शहरासाठी मराठवाड्यातून जाणारी सरळ एखादी चांगली रेल्वे असावी अशा प्रकारची सूचना आली आणि त्यामुळंच आता आम्ही आजपासून नांदेड ते पुणे अशा प्रकारची एक नवीन रेल्वे दररोज पुणे स्टेशनपर्यंत आम्ही चालू करतो आहे। पूर्वी ही रेल्वे आठवड्यातून 2 दिवस चालायची आणि हडपसरला थांबायची आणि त्यामुळं हडपसरपासून पुण्यापर्यंत जायला प्रवाशांची अडचण होत होती। ही अडचण लक्षात घेऊन आत्ता ही रेल्वे नांदेडून 3:30 निघेल आणि साधारणतः जालन्याला ती 7:05 येईल आणि सकाळी 5:30 ही रेल्वे मुंबई पुणे स्टेशनवर पोहोचेल अशा प्रकारचं हिचं शेड्यूल असणार आहे। पुण्याहून हीच रेल्वे रात्री 9:35 पुण्यावरून निघणार आहे आणि साधारणतः 5:05 ही रेल्वे औरंगाबादला येऊन 5:58 ही जालन्याला येऊन पुढं ही नांदेडला जाणार आहे। मला असं वाटतं की मराठवाड्यातल्या प्रवाशांसाठी रेल्वेच्या वतीनं ही एक चांगली सुविधा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिली आहे, मराठवाड्याच्या लोकांची सोय झालेली आहे। या गाडीमध्ये 3rd AC, 2nd AC, 1st AC असे एकूण जनरलसह 15 डब्याची ही रेल्वे असणार आहे आणि त्यामुळं प्रवाशाची या निमित्तानं एक पुण्याला जाण्यासाठी चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे अशाच प्रकारे शासकीय जीवनावश्यक वस्तू आणि राशनचा तांदूळ तस्करी करताना मोठी अकोला पथकानं कारवाई केली आहे। पाहुयात मग हीच महत्वाची बातमी।
एक महिना होत असतानाच अशाच प्रकारची कारवाई तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने केली होती. दुकानातील तांदूळ हा कमी दराने खरेदी करून तो बाजारात जास्त दराने विक्री करण्यासाठी नेला जात आहे. तांदूळाचा काळा बाजार केला जात आहे अशा खात्रीशीर माहितीवरून दोन पंच समक्ष धाड टाकलेली असताना पंचगव्हाण कब्रस्तान जवळ ही नाकाबंदी करण्यात आलेली आहे. धनराज सपकाळ, झुमॉन न्यूज, अकोला. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबी खालसा या फाटा परिसरात दोन अज्ञात इसमांनी पोलीस असल्याचं भासून घरकाम तसेच आठवडे बाजार करणाऱ्या 64 वर्षीय वृद्ध महिलेस लुटल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील घावगाव येथे 64 वर्षीय वृद्ध महिला ताराबाई किसन पांडे या पावगाव स्थानकाकडून आंबी खालसा येथे आपल्या राहत्या घरी जाण्यासाठी आंबा खालसा या गावी पायी येत असताना आंबी खालसा फाट्यावरील दोन अज्ञात इसम दुचाकीवरती येऊन त्यांनी आम्ही पोलीस आहोत, सध्या चोरांचा जास्त सुळसुळाट झाला आहे, तुम्ही तुमच्या गळ्यातील दागिने काढून द्या, मी पुढीत बांधून देतो. आजचीनी गळ्यातील दागिने काढून त्यांच्याकडे दिले तर त्या महागठ्ठ्यांनी एक पुढी त्या वृद्ध महिलेस देत धूम ठोकली. पुढी उचकून पाहिली असता त्यात वाळू भरलेली दिसली. हे पाहून या वृद्ध महिलेच्या पायाखालची जमीन सरकली आणि वृद्ध महिलेनं एकच टाहो फोडलाय. या घटनेचा पुढील तपास घावगाव पोलीस करत आहेत. कुठे गेली होती तू? राजगाड्याच्या दुकानात जायचं मला आणि मग तिच्या तिथंच त्या येईन का ते बांबून ते तिथं. हा मग कोण भेटलं तिथं? तिथं तुझे तुमच्यासारखे करूत आणि ते बाबा होता म्हणा मी पोलीस. गाडीवर होती का ते? हा फाटे हो बाई मारून टाकली का चाकून डाग घेत काढून मला. हा ते तुला बोलले असे? बर मग पुढे काय आलं? पुढे काय नाही इकडे निघून आली. नाही मग त्यांनी तुझे डाग कसे काढले काय म्हटले ते? पोत पोत एक काढली हाताने आणि मग त्यांनी ते डोळे काढले. हा कोणते कपडे घालत होते? कपडे कसे घातले होते त्यांनी? डवळी होती, काळी पॅन्ट होती, डोक्यात काहीच नव्हतं. कुठे झालं? आंबी फाट्यावरती का? ते डाग डाग काढताना तुला काय सांगितलं बाबा डाग का काढून ठेव नेमकं? दोन चार दिवस डाग घालू नको मला. हा चोरटी चोरटी आलेत. हा मग ते आणि डाग काढून त्यांनी काय पुडी बांधून दिली का तुझ्याकडे? परत म्हणून मग तू पुढे तिथं व्यवस्थित पाहिली नाही का काय बांधले? येऊन पाहिली आम्हाला सांगत पोलिसांनी डाग नाही घालाय सांगितलं. आजी तुझं नाव काय? नाव सांगा पूर्ण. नको नाव सांग. ताराबाई किसन पांडे राहिला आंबी खालसा मध्येच ना? तू का फिरायला गेली तिकडे? कशाला गेली? दुकानात ते दवाखान्यात गेलते. दवाखान्यातून येईन परत मग डोळ्यावर आलते जाऊन. येताना घडलं का हे घरी येताना? शासनाचे महसूल बुडवून अनधिकृतपणे माती व मुरुम या गौण खनिजाचे उत्खनन करून मातीचा भरावा करणाऱ्या संदर्भातील प्रकरण आता पेणच्या तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्या निदर्शनास आणून देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते अमोद रामचंद्र मुंडे यांच्यावरती मुदस्तीर हनीफ अखवारे यानं अक्षरशः पेण तहसील कार्यालयातच प्राणघातक हल्ला केलाय. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन तहसील कार्यालयाला खेटून आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे हा हल्ला होणार असल्याची शक्यता आहे अशी तक्रार पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांना देऊनही देखील त्यांना कोणीही पोलीस संरक्षण दिले नव्हते, त्यामुळे हा संबंधित प्रकार घडलेला आहे. मी पेण तालुक्यातील गणपतीवाडी गावातील आमोद मुंडे
मी माहिती अधिकारामध्ये गेल्या वर्षी पेण तालुक्यातील धावटे, आंबेघर आणि सापोली नाम इकडच्या जागा आणि बोरगाव इकडच्या जागेंमध्ये जो भराव झाला होता त्या भरावासंदर्भात मी लेखी निवेदन दिलं होतं कलेक्टरना, विरोधी पक्ष नेत्यांना. त्या अनुषंगाने मोजणी झाली, तलाठी सर्कलने मोजणी केली. मोजणी केल्याच्या नंतर असं निदर्शन आलं की सदरचा भराव हा अनधिकृत केला होता जमिनींमध्ये. टोटल 10,000 ब्रातचा भराव झाला. त्याच्यावरती मान्य तहसीलदार पेण यांनी संबंधित 6 सातबाऱ्यांवरती 8.5 कोटीचा दंड लावला. त्या अनुषंगाने पेण तहसीलमध्ये सुनावण्या चालू होत्या. सुनावण्या चालू असताना माझ्यावरती 30 तारखेला गेल्या 30 तारखेला माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला. तहसीलदारांच्या समोर मला सुनावणीसाठी पुकारले असता मी आज जात असताना मुदस्सिर अखवारे जो पेणमधील स्थायिक रहिवासी आहे त्यांनी माझ्यावरती हल्ला केला. त्या हल्ल्याच्या अनुषंगाने मी पेण पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. तर सदर प्रकरण एवढं गंभीर आहे हे मी पोलिसांना पटवून दिलं. त्याच्यानंतर मी 20 जूनला त्याच व्यक्तीच्या विरोधात पेण पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीपत्र पण दिलं होतं की संबंधित इसमापासून माझ्या जीवताचा धोका आहे. तरी देखील पेण पोलिसांनी त्याची काही गांभीर्य न घेता त्या व्यक्तीला चॅप्टर करून सोडण्यात आलं. त्या अनुषंगाने मी परत पेण तहसील यांना पत्र दिलं की जर ह्या माणसाने कोर्टाचा अवमान केलेला आहे त्याच्या अनुषंगाने ह्याच्यावरती जर गुन्हा दाखल नाही झाला आणि जर तुम्ही काही कारवाई नाही केली तर मी माझ्या फॅमिलीला घेऊन तुमच्या दालनात उपोषणाला बसेन. त्या अनुषंगाने मी आज माननीय कलेक्टर रायगड, माननीय पोलीस अधीक्षक रायगड या दोघांकडे निवेदन दिलं आणि रायगड जिल्हा आणि महाराष्ट्राची जी माहिती अधिकार महासंघ आहे त्याचे पदाधिकारी आम्ही सगळे मिळून आम्ही आज दोन्ही अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की बाबा काही झालं तरी ह्याच्यावरती शासकीय कामात कोर्टाच्या न्यायालयाचा अवमान केला म्हणून ह्याच्यावरती कठोर कारवाई करू आम्ही हे आश्वासन दिलं आणि त्यानंतर आम्ही तिकडनं आमच्या घरी आलो. तरी पण मी आज चॅनलच्या द्वारे लोकांना अपील करतो की आज जर माझ्यासारख्या माणसावरती जो शासनाचा 8.5 कोटीचा महसूल बुडवला आहे त्याच्यावरती आवाज उठवते म्हणून जर कधी तहसीलदाराच्या समोर माझ्यावर हल्ला होत असेल तर हे अतिशय गंभीर गोष्ट आहे. ह्या गोष्टीचे कुठे ना कुठेतरी शासनाने दखल घ्यायला पाहिजे आणि त्या माणसावरती कारवाई करायला पाहिजे. म्हणजे जेणेकरून भविष्यात कोणी एखादा दुर्लभ असा गरीब माणूस ज्याच्यावर अत्याचार होत असेल मग तो अन्याय मागणार तरी कोणाकडे जर असं तहसीलदारांसमोर जर एखाद्यावरती अन्याय होत असेल तर. म्हणून शासनाने त्वरित त्याच्यावरती ॲक्शन घेऊन संबंधित 7 बाऱ्यांवरती बोजे चढवावे आणि संबंधित जो माणूस माझ्यावरती ज्यांनी हल्ला केला. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, बॅगेत बॉम्ब ठेवलेचा फेक कॉल करणाऱ्या दोघांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अंबरनाथ रेल्वे स्थानकावरती त्यांनी हा फोन केला होता आणि बॉम्ब ठेवल्याचं सांगून त्यांनी पोलिसांची अक्षरशः झोप उडवली. पाहुयात हीच महत्त्वाची बातमी. अंबरनाथ रेल्वे स्थानकात एका व्यक्तीनं बॅगेत बॉम्ब ठेवल्याचं सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या संदर्भात दोघांना बेड्या ठोकल्यात. अतुल प्रजापती आणि प्रदीप प्रजापती असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांनी रविवारी रात्री 8:30 दरम्यान पोलिसांना फोन केला होता. काल पहाटे रात्री 12:30 अंबरनाथ स्टेशनला एका इस्माच्या बॅगेत बॉम्ब आहे असा थ्रेट कॉल ठाणे पोलीस कंट्रोल रूमला प्राप्त झाल्यानंतर त्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशन कल्याण येथे मिळाल्यावर ठाणे शहर, अंबरनाथ शहर, RPF, GRP या सर्वांनी मिळून सुमारे 5 तास अंबरनाथ स्टेशनची पूर्ण धडपड तपासणी केली. काही एक संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती मिळून आली नाही. ज्या व्यक्तीने कंट्रोल रूमला कॉल केलेला होता त्याच्या मोबाईल नंबरच्या आधारे त्याचा शोध घेतला असता प्रदीप प्रजापती आणि अतुल प्रजापती नावाचे दोन मित्र कळवा दिघा परिसरात राहणारे यांना चौकशी कामी ताब्यात घेतलेले आहे. त्यांनी सदरचा कॉल कंट्रोल रूमला खोडसाळपणाने आणि जनतेमध्ये भय अशांतता निर्माण व्हावी या उद्देशाने केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध खोटा कॉल केल्याबद्दल, खोटी माहिती दिल्याबद्दलचा गुन्हा दाखल करून त्यांना सदर गुन्ह्यामध्ये काल अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे. सर, हे कुठं राहतात आणि इकडे कुठं आलेले आणि कशा? एकंदर चौकशीमध्ये हे दोन मित्र अंबरनाथ येथे त्यांच्या नातलगांना, मित्रांना भेटण्यासाठी आलेले होते आणि रात्री उशिरा घरी परतत असताना
त्यांनी सदरचा कॉल केला असल्याचे निष्पन्न झालेले. अधिक तपास आणि चौकशी सुरू आहे. आणि अतिशय महत्त्वाची बातमी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूजेचं आमंत्रण देण्यासाठी मंदिर समिती ठाण्यामध्ये दाखल झाली आहे. पाहूयात मग. आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची पूजा महाराष्ट्र राज्याचे प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येत असते. एकनाथ शिंदे हे राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूर मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पूजेचे आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मंदिर समितीतील पदाधिकारी दाखल झालेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पूजेचे आमंत्रण देण्यात आले. आषाढी एकादशी 10 जुलैला आहे. त्यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणींची पूजा करण्याची परंपरा आहे. तर त्यानिमित्ताने मंदिर समितीच्या वतीनं त्यांना आज आम्ही इथं निमंत्रण देण्यासाठी आलेले आहोत. तुम्ही इकडे आलेलं काय कारण? आज या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या विचाराच्या पाठीमागे आम्ही सर्व अखंड शिवसैनिक त्या ठिकाणी साहेबांच्या विचाराचं समर्थन करतो आहे. आणि या समर्थनार्थ मी पंढरपूर उपजिल्हाप्रमुख महेश राणा साठे हे साहेबांच्या विचाराबरोबर साहेबांबरोबर मी या ठिकाणी असंख्य शिवसैनिकांसह त्या ठिकाणी असणार आहे. आज साहेबांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर साहेब त्या ठिकाणी तळागाळापासून सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण असणारे असंही एक व्यक्तिमत्व आहे आणि ते विकासनशील व्यक्तिमत्व आहे. आणि आम्हाला खात्री आहे की साहेब नक्कीच महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवरती घेऊन जातील. आजपर्यंत जो इतिहास घडलेला नाही तो इतिहास घडेल अशी आम्हाला ठाम खात्री आहे. आणि त्यांच्या या जे सरकार स्थापन झालेलं एकनाथजी शिंदेसाहेबांचं या सरकारला विठ्ठलाच्या चरणी मी एवढीच प्रयत्न करतो की हे सरकार अखंड गे पुढील 1-20 वर्षे याच पद्धतीनं काम करो आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करो अशी विठ्ठलचरणी प्रार्थना करतो. आणि मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या सहकार्यासह समर्थन करतो. आणि मी त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्या विचाराबरोबर आहे. मी त्यांच्याबरोबर अखंड मला वाटतं शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्याबरोबर राहील. माणखुर्द भागात रात्रीपासूनच पाऊस मंडळा परिसरात संततधारेनं पडतोय. पाहूयात तेच काही दृश्य. माणखुर्द भागात रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. परिणामी मंडळा परिसरात पावसाच्या संततधारेमुळे पाणी साचल्याचं दिसत आहे. याचा फटका वाहतुकीला देखील बसला आहे. गेल्या 1 तासापासून गाड्या आहेत त्याच ठिकाणी थांबलेल्या आहेत, त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. लोक आपल्या गाड्या ढकलत नेतानाचं पाहायला मिळत आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स. चापूचा थाक दाखवून तरुणीची लूट, चोरट्यांच्या धुळे पोलिसांनी आवळल्या मुसक्या. मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. संजय राऊत म्हणतात, माझ्यावरती आरोप करून काय उपयोग. कन्हैयालाल हत्याकांडा प्रकरणी नुपूर शर्माला सह आरोपी करा. ऑल इंडिया दलित पॅंथर सेनेची मागणी. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नांदेड पुणे एक्सप्रेसचा शुभारंभ. पंचगव्हाण येथील 30 क्विंटल तांदूळ अवैध. यासह बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा सुमन न्यूज मराठी. प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.